या देशानं पाहिलेलं स्मार्ट सिटीचं स्वप्न कधी अस्तित्वात येईल माहीत नाही, पण स्मार्ट सरपंचांचं स्वप्न मात्र साकार झालंय. ते कणकवली तालुक्यातल्या खारेपाटण गावात. इथले स्मार्ट सरपंच रमाकांत राऊत यांनी आपल्या स्मार्ट नियोजनानं कोरोना हद्दपार तर केलाच, मात्र कोरोनाच्या लढ्यातही गावचं गाव पण माणुसकी, जिव्हाळा आणि मानसिकता कशी टिकवावी याचा आदर्श अवघ्या महाराष्ट्रासमोर ठेवलाय. पाहूयात कोरोना लढ्याची खारेपाटण गावची ही स्मार्ट स्टोरी. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर असणारं खारेपाटण हे आदर्श ग्राम, तळ कोकणातील एंट्री पॉइंट असणारं आणि ऐतिहासिक वारसा जपणारं खारेपाटण गाव. सरपंच रमाकांत राऊत यांच्या नेतृत्वाखाली खारेपाटण गावच्या विकासाचा झंझावात सुरू आहे. व्यापक दूरदृष्टी असलेलं नेतृत्व म्हणून रमाकांत राऊत यांची ओळख आहे. खारेपाटण लगत ज्या नडगिवे गावात सिंधुदुर्गातील पहिला आणि एकमेव कोरोनाबाधित रुग्ण आढळला, त्यानंतर खारेपाटण गावचा काही भाग शासनानं बफर झोन घोषित केला होता. या कठीण काळात सरपंच रमाकांत राऊत यांनी आपले नेतृत्व गुण वापरत खारेपाटण गावाला संकट काळातही संकटापासून दूर ठेवले आणि म्हणूनच त्यांनी कोरोना व्हायरसला हद्दपार करण्यासाठी गावात केलेल्या उपाययोजना या जिल्ह्यासाठी आदर्शवत ठरल्या आहेत. वैश्विक महामारी ठरलेल्या कोरोनाशी लढा देताना कणकवली तालुक्यातील खारेपाटण ग्रामपंचायतनं उत्कृष्ट असं काम केलेलं आहे आणि हे सर्व साध्य झालंय. ग्रामपंचायतचे सरपंच, गावचे प्रथम नागरिक रमाकांत राऊत आणि त्यांची सर्व टीम आणि सर्व प्रशासकीय यंत्रणा यांच्या समन्वयामुळं या संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत सरपंच रमाकांत राऊत. सरपंच, काय सांगाल, कोरोनाची साथ सुरू झाल्यापासून जवळपास 24 मार्चपासून लॉकडाऊन जो आहे तो जाहीर झालेला आहे आणि ह्या कालावधीमध्ये आपण कशा पद्धतीनं खारेपाटण गावामध्ये एक जनजागृती केलीत? सुरुवातीला आम्ही जनजागृती करण्यासाठी रिक्षातून पुऱ्या गावामध्ये अलाउन्सिंग केलं. अलाउन्सिंग करून आम्ही प्रत्येक माणसाला सांगितलं, जे ही जी महामारी आलेली आहे त्याच्यापासून जर आपल्याला बचाव करायचा असेल तर प्रत्येकाने घरातून बाहेर पडू नका. त्यानंतर आम्ही त्यांना सांगितल्यानंतर आमच्या शेजारच्या गावामध्ये ज्यावेळी कोरोना पेशंट आढळला त्यावेळी आणखी अतिशय प्रॉब्लेम निर्माण झाला की आम्हाला अपर झोनमध्ये टाकला 3 किलोमीटरवरती. तर जो खारेपाटण आहे हा मार्केट आहे, बाजार मार्केट आहे आणि बाजारामध्ये सगळ्या गावांचा संबंध येतो. इकडचे 10 गाव, राजापूरचे 20 गाव, मग त्यांच्यासाठी आम्ही एक उपाययोजना म्हणून आमच्या गावातल्या 1-20 गाड्या अत्यावश्यक सेवेसाठी ग्रामपंचायतमार्फत PI कोळींशी बोलून ग्रामपंचायतचं पत्र चालवून चेकपोस्टला त्यांना सगळ्यांना आम्ही अन्नधान्य देण्याची व्यवस्था केली. जीवनावश्यक वस्तू, कांदा, बटाटा, तेल आणि जे मेडिकल आहे त्या मेडिकलसाठी मेडिकल ऑफिसरशी चर्चा करून व जे कोण येतील त्यांना 24 तास तुम्ही सेवा द्या आणि गावातले जे मेडिकल आहेत हे 24 तास चालू होते. त्याच्यामुळं त्या लोकांचा कुठेही कुठेही प्रश्न प्रॉब्लेम आलेला नाही. बऱ्यापैकी अडचण येत होती की आम्हाला यायला मिळत नाही, आम्हाला गावामध्ये घेत नाहीत, पण पुढची कुठलीही गोष्ट घडू नये म्हणून तत्पर्याने जे आमचे स्वयंसेवक होते, ज्या समितीचे सदस्य होते, ते प्रत्येक ठिकाणी जाऊन जो मधला 8 रस्ता असेल तिथून कोण येत असेल ते सगळं ते बंद करण्याचा प्रयत्न करत होते. त्याच्यानंतर एक व्यवस्था म्हणून आम्ही कीटकनाशक ही फवारणी टोटली सगळ्या गावामध्ये केली. पहिल्यांदा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये केली आणि आरोग्य केंद्राच्या नंतर आम्ही सगळ्या गावामध्ये प्रत्येक वाडीमध्ये केली. त्याच्यानंतर मास्क वाटप केलं, प्रत्येकाला प्रॅक्टिशिक दाखवून डेटॉल साबण दिले, प्रत्येकी कुटुंबाला 2 साबण प्रत्येकाला दिले आणि त्या ठिकाणी हात कसा धुवावा आमच्या आशा सेविका, ग्रामपंचायत सदस्य, इतर जे मदतनीस ह्या सगळ्यांनी जाऊन त्यांना प्रत्यक्षित दाखवून त्यांना साबण देऊन ह्या प्रकारे आम्ही खारेपाटणमध्ये जास्तीत जास्त जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. जेणेकरून राजापूर जी बॉर्डर आहे ही आमच्यापासून जवळ आहे आणि त्यातून जे लोक यायचे त्या लोकांसाठी सुद्धा प्रयत्न केले. त्या ठिकाणी पोलीस यंत्रणेसुद्धा आम्हाला मदत केली की ज्या ज्या ठिकाणी SP आणि PI यांनी म्हणाले जे रस्ते आहेत ते आम्हाला दाखवा, आम्ही त्यांच्यावर रात्री 11:30-12 वाजता जाऊन सगळे जे रस्ते आहेत ते आम्ही टोटली बंद केले आणि त्यांचं स्वसहकार्य होतं गावातल्या आमच्या व्यापाऱ्यांचं आणि व्यापाऱ्यांना सांगितल्यावर सगळ्या व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद ठेवला आणि ग्रामपंचायतला आणि कोरोनाच्या याला सगळ्यांनी साथ दिली. सरपंच, महत्त्वाची गोष्ट आहे इथं एक लक्षात येते की केवळ खारेपाटण गावच नव्हे तर खारेपाटण ही एक मुख्य बाजारपेठ आहे. ज्या बाजारपेठेवरती तळ्यापासून पुढची जी काय गावं आहेत, एक 15-20 गावं असतील म्हणा किंवा राजापूर, रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील जी काय खारेपाटणच्या लगत 20-21 गावं आहेत ती 20-21 गावं अवलंबून आहेत. जीवनावश्यक वस्तू असतील म्हणा, अत्यावश्यक मेडिकल सुविधा असतील म्हणा,
त्यासोबतच एंट्री पॉइंट आहे महत्त्वाचा, म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्गची बॉर्डर जी आहे ती खारेपाटणवरती आहे. अशा अवस्थेमध्ये बघितलं आपण तर मेडिकल इमर्जन्सीसाठी आपण कशा पद्धतीनं इथं उपाययोजना राबवल्यात, कारण तुम्ही ग्रामसेवा नियंत्रणची समितीचे अध्यक्ष पण आहात, प्रथम नागरिक पण आहात, काय सांगा? जेणेकरून जे आपले मेडिकलवाले होते त्या मेडिकलवाल्यांनी प्रत्येकाने होम डिलिव्हरी केली. जो त्यांचा कस्टमर फोन करेल त्या कस्टमरला आम्ही ज्या सांगितल्याप्रमाणे त्यांचे नंबर दिले, कस्टमरला नंबर दिले, आणि जे आमच्याकडे 5 मेडिकलवाले आहेत त्या 5 मेडिकलवाल्यांनी त्या मधल्या पिरियडमध्ये प्रत्येकाच्या घरी होम डिलिव्हरी केली. सर, त्यासोबतच धान्य पुरवठा होणं हेही महत्त्वाचं होतं. तुम्ही जसं म्हटलं की बाबा तुम्ही 20 गाड्या ठेवल्या होत्या, अत्यावश्यक सेवा पुरवण्यासाठी वेगळ्या पद्धतीनं बाजारपेठेमध्ये गर्दीवरती नियंत्रण ठेवणं हे अत्यंत महत्त्वाचं होतं. कोरोनाशी लढा देताना सुरुवातीच्या लढ्यात आणि आता आपण आता अंतिम टप्प्यामध्ये आहोत, आतासुद्धा गर्दीवरती नियंत्रण अत्यंत महत्त्वाचं आहे. तर या दृष्टीनं ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपण काय उपाययोजना करताय? जे आठवडा बाजारवाले जे आमच्याकडे व्यापारी आहेत की सगळ्या गावामध्ये फिरून, जे 10 गावामध्ये फिरून ते बाजार करायचे आठवडा बाजार, त्या लोकांशी आम्ही संपर्क साधून त्यांना होम डिलिव्हरी चालू करण्याचा आम्ही सगळ्यांना प्रयत्न केला आणि त्यांनी सगळ्यांना अजूनपर्यंत होम डिलिव्हरी दिली आणि ह्याच्या पुढे सुद्धा होम डिलिव्हरी करण्यासाठी आम्ही त्यांच्याशी चर्चा करून जे काय कुठल्याही प्रकारे गर्दी होऊ नये ह्या दृष्टिकोनाने आम्ही चालू केलं. खासगी व्यापाऱ्यांची ही गोष्ट आली खरं म्हणजे खारेपाटण सोसायटी जी आहे त्याच्या माध्यमातून रेशन धान्य जे आहे शासकीय हे सध्या गेले 10 दिवस सुरू झालेलं असेल, घरोघरी हे रेशन धान्य घरपोच मिळवण्यासाठी पोहोचून करण्यासाठी आपण काही वेगळी उपाययोजना राखली होती का? जे आमच्याकडे 18 स्वयंसेवक आम्ही तयार केले होते त्या स्वयंसेवकांमार्फत ज्यावेळी धान्य आलं मफत 5 किलो मफत जे शासनाचं धान्य आलं त्यावेळी उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, दक्षा समितीचे सदस्य यांनी प्रत्यक्ष स्वतः बसून सगळं धान्य पॅक करून त्या वाडीतल्या फक्त 2 व्यक्तींना बोलवून गाडीमध्ये प्रत्येक वाडीमध्ये घरपोच धान्य आम्ही केलं आणि सगळ्यांपर्यंत पोचलेलं आहे. काय सांगाल, आता आपण अखेरच्या टप्प्यामध्ये आहोत, कोरोनाची लढाई तिच्यावर बघितलं तर 3 मेपर्यंत लॉकडाऊन अद्यापही आहे, पुढची कालावधी वाढेल किंवा नाही याच्याबद्दल अनिश्चितता असली तरीसुद्धा खारेपाटणवासियांना आपण काय आवाहन कराल? माझ्या खारेपाटणवासियाने ज्याने अजूनपर्यंत जशी साथ दिली अशीच पुढच्या ज्या महामारीला सामोरे जाण्यासाठी ज्याने जर साथ दिली तर ज्या जो प्रकार आहे खारेपाटणपर्यंत अजून कुठलाही प्रकार घडलेला नाही, हा कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याच्यासाठी जशी साथ दिली अशी त्याने पुढे आम्हाला साथ द्यावी अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो. लॉकडाऊन कालावधीत ग्रामस्थांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली गेली. स्वयंसेवकांमार्फत गावात जीवनावश्यक साहित्य घरपोच करण्यात आलं. मास्क, सॅनिटायझर, जंतुनाशक फवारणी यासह सर्व सुविधा पुरवल्या गेल्या. लॉकडाऊन काळात पंचायत समितीने घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सवेळी आपण केलेल्या उपाययोजना या सर्व ग्रामपंचायत सरपंचांना सांगितल्या. गावात केलेल्या उपाययोजना सांगतानाच चाकरमान्यांनाही स्वतःची काळजी घेण्याचं आवाहन केलं. सहकारी सदस्य, ग्रामसेवक, सर्व प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, गावातील ग्रामस्थ यांच्याशी सुसंवाद साधत योग्य नियोजन केलं. खारेपाटण गावानं जी कोरोनाशी लढत दिली ती खरंच स्तुत्य अशी आहे. सरपंच रमाकांत राऊत यांना तेवढीच मोलाची साथ जी आहे ते उपसरपंच इस्माईल मुकादम यांनी सुद्धा दिली. आपल्यासोबत आहेत इस्माईल. इस्माईल जी, काय सांगाल, कोरोना साथीमध्ये आपण बघितलं तर खारेपाटण गावानं एक उत्कृष्ट काम, एक म्हणजे संपूर्ण जिल्ह्याला आदर्श असं काम करून दाखवलेलं आहे, काय सांगाल या संदर्भात? मी माझ्या खारेपाटणवासियांना फक्त एवढं सांगू इच्छितो का जेव्हा जेव्हा जिथे जिथे आम्हाला हे मदतीचे मदत करायचं पडली तिथं सरपंच आपली ग्रामपंचायत टीम सगळ्यांना घेऊन सगळ्या गावात फिरलेले आहेत आणि सगळ्यांना आवाहन केलेलं आहे की बाबा तुम्ही घरातून बाहेर पडू नका, तुम्हाला जे काय गरज भासेल ते आम्ही तुमच्या घरापर्यंत आणून देण्याची सगळी व्यवस्था केलेली आहे. और आखिर में मैं अपने खारेपाटण वासियों से यही कहना चाहता हूँ, पहुँच गई है गिनती हज़ारों में, उसे लाख मत होने दो, रुक जाओ अपने घरों में, वतन को राख मत होने दो. सरपंच रमाकांत राऊत यांनी उपसरपंच इस्माईल मुकादम आणि आपल्या सर्व सहकारी ग्रामपंचायत सदस्यांच्या साथीनं एकजुटीनं कोरोनाशी लढा दिला. यासाठी राऊत यांना ग्रामविकास अधिकारी कोरगावकर, सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी आणि ग्रामस्थांचं अनमोल सहकार्य लाभलंय. खारेपाटण ग्रामपंचायतने जे काम करून दाखवलंय त्यामध्ये सरपंच, उपसरपंच यांच्यासहितच महत्त्वाचा रोल जो होता तो येथील ग्रामपंचायत सदस्यांचा.
यातीलच एक प्रतिनिधी स्वरूपामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत योगेश पाटणकर खारेपाटण ग्रामपंचायत सदस्य आहेत. योगेशजी काय सांगाल, संपूर्ण कोरोनाचं लॉकडाऊन झालं तेव्हापासून आत्तापर्यंत तुम्ही खरं म्हणजे ग्रामपंचायत सदस्य जे असतात ते प्रत्येक घरोघरी प्रत्येक व्यक्ती व्यक्तीशी संबंधित असतात, तुम्ही कशा प्रकारे लोकांना मदत केलेली आहे? आम्ही लोकांना म्हणजे कसं, जे जेव्हा आपल्याला हे कोरोना विषाणूचं जेव्हा आपल्याला कळलं त्यानंतर आम्ही जे म्हणजे प्रयत्न केला घरोघरी जाण्याचा, प्रत्येकांना की आवाहन केलं की तुम्ही दुकानं सगळी बंद ठेवा, अशा आमच्या पूर्ण सरपंचांनी खूप मेहनत घेतली या ह्याच्यावर. त्याचप्रमाणे जे वंचित होते सगळे म्हणजे लोक ज्यांना काहीच त्यांचं कमवतं नाही अशा 64 लोकांना आपण ग्रामपंचायतर्फे धान्य वाटप केलेलं आहे. त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट, आम्ही रेशनवर जे नियोजन केलेलं धान्य मोफत तेही आम्ही उपसरपंच, मी, सदस्य महेंद्र गुरव, परत असे लोकांनी मिळून सगळे आम्ही मदत करून ते सगळे धान्य घरपोच सगळ्यांच्या केलेले आहे. सरकार धान्य जे मोफत होतं तेही. त्याचप्रमाणे आम्ही सर्वांना मास्क वाटप केलेलं आहे घरोघरी, प्रत्येकी घरोघरी जाऊन आम्ही सर्वांना मास्क वाटपचं हे केलेलं आहे. त्याचप्रमाणे आम्ही डेटॉल साबणही त्यांना दिलेले आहे प्रत्येकी घरी दोन दोन असे, म्हणजे प्रत्येक आमच्या पूर्ण खारेपाटण गावामध्ये सगळे आमचे कर्मचारी वर्ग आहेत त्या लोकांनी पण खूप आपल्याला सपोर्ट केलेला आहे. त्या गोष्टीने आम्ही सगळेजणं एकाजुटीने त्या कोरोनाला कसं दूर करता येईल या पद्धतीने आम्ही सर्वजण काम करत आहोत. त्याचप्रमाणे माझा एक असा संदेश आहे सगळ्यांना की तुम्ही घरी राहा आणि सुरक्षित राहा. नमस्कार, मी मंगेश गुरव खारेपाटण तांडामुक्त समितीचा अध्यक्ष. खारेपाटण गावामध्ये दिनांक 22 मार्चपासून शासनाने राबवलेल्या लॉकडाऊनमध्ये ग्रामस्थांनी 100% सहभाग नोंदवलेला आहे. आतापर्यंत काही किरकोळ अपवाद वगळता खारेपाटण गावामध्ये कोणत्याही प्रकारची गर्दी अथवा कोरोना पसरेल या दृष्टीने ग्रामस्थ आम्हाला सहकार्य करत आहे व याही पुढे लॉकडाऊन उठेपर्यंत या संपूर्ण कोरोनाचा संसर्ग खारेपाटणमध्ये कोणत्याही परिस्थितीत होणार नाही याची दक्षता ग्रामपंचायत, व्यापारी असोसिएशन व तंटामुक्ती समितीच्या माध्यमातून गावामध्ये घेण्यात येईल. शासनाने दिलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन आम्ही करण्याचा प्रयत्न करीत आहोत. कोरोनाच्या या महामारीत एकीकडे साथरोगाचा संसर्ग होऊ नये यासाठी खबरदारी घेत असतानाच गावात असलेल्या जिल्हा बॉर्डरवरील पोलीस चेकपोस्टलाही सरपंच राऊत यांनी मोलाचं सहकार्य केलंय. पोलिसांप्रमाणेच जिल्ह्याबाहेरील एकही व्यक्ती अवैधरित्या खारेपाटण हद्दीतून सिंधुदुर्गात प्रवेश करणार नाही याची दक्षता घेतली. शासनाने निर्माण केलेल्या ग्राम सनियंत्रण समितीचे अध्यक्ष आणि गावचे प्रथम नागरिक या नात्यानं खारेपाटण वासियांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळतील याकडे लक्ष पुरवलं. आता लॉकडाऊन झाल्यापासून, इन द सेन्स जेव्हा पासून आमचा एंडेमिक झोन झालाय तयार, तेव्हापासून आमच्याकडे रोजच्या रोज सर्वे होत आहेत रेग्युलर. जो आम्ही 7 किलोमीटर आणि 3 किलोमीटरचा एरिया जो ब्लॉक केला होता तो पूर्णपणे आता त्याचं हे 28 दिवसाचं हे संपलेलं आहे आणि सर्वे पूर्ण झालेला आहे आमचा व्यवस्थित आणि घरपोच सुविधा आम्ही पुरवलेल्या आहेत व्यवस्थित. रेग्युलर जेवढ्या सुविधा द्यायला हव्या लोकांपर्यंत पोचायला हव्यात आमच्याकडून त्या सगळ्या व्यवस्थित दिल्या जात आहेत, आतापर्यंत दिल्या जात आहेत आणि इथून पुढेही दिल्या जाणार. कोरोना काळात सगळ्याच आघाड्यांवर खबरदारी घेत असताना गावातील नागरिकांना वीज, पाणी आदी मूलभूत सुविधा नियमित मिळतील याकडे सरपंच रमाकांत राऊत यांनी कटाक्षाने लक्ष दिलंय. संपूर्ण गावासह बफर झोनमध्ये असलेल्या खारेपाटणमधील काही भागात नियमित पाणी पुरवठा सुरळीत ठेवला. लॉकडाऊनच्या काळामध्ये आमच्या गावातले जे सरपंच आहेत पाण्याची व्यवस्था तर अतिशय सुंदरच आहे. कारण एक दिवस आडकरून उन्हाळा जरी असला तरी एक दिवस आडकरून चांगलं पाणी येतं. दुसरी गोष्ट, लॉकडाऊनच्या काळामध्ये अतिशय चांगली व्यवस्था या गावाने केलेली होती. ती म्हणजे पहिल्यांदा अजिबात म्हणजे एकाही व्यक्तीला पहिल्यांदा बाजारामध्ये दिलं नाही जायला, कारण इथे पोलीसच होते. दुसरी गोष्ट, खाण्यापिण्याच्या सोयीविषयी जर बोलायचं झालं तर गावातली दुकानं बंद होती, परंतु काही लोकांची जी म्हणजे शासनाने सांगितल्याप्रमाणे काही लोकांची दुकानं उघडी होती. त्यांनी आम्हाला काय केलं की आम्ही त्यांना व्हॉट्सअपवरून आमच्या याद्या आम्ही पाठवून देत होतो आणि मग त्यांनी जे लोक नेमलेले होते स्वयंसेवक त्या स्वयंसेवकांनी आमच्यापर्यंत ते धान्य आणून दिलेलं होतं. वैद्यकीय सुविधा जर पाहिजे तर इथे बरेचसे सेवक आहेत. सेवक घरी यायचे विचारायचे काय ताप वगैरे काय आहे का, तर तसं प्रॉब्लेम नव्हतं आमच्या घरामध्ये, परंतु चांगली सोय दिली त्यांनी आम्हाला. कोरोना काळात शासनाकडून येत असलेल्या अन्नधान्यासोबत
खारेपाटण बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनाही सरपंच रमाकांत राऊत यांनी गरजूंसाठी जीवनावश्यक वस्तू देण्याचं आवाहन केलं. सरपंच राऊत यांच्या आवाहनानुसार खारेपाटण व्यापारी संघानं शेकडो किलो जीवनावश्यक वस्तू ग्रामपंचायतीच्या ताब्यात दिल्या, ज्याचे गावातील हातावर पोट असणाऱ्या गरजूंना राऊत यांनी वाटप केले. मी सुधीर मोहन कुबल, खारेपाटण बाजारपेठ व्यापारी संघाचा अध्यक्ष. आमचे खारेपाटण ग्रामपंचायतीचे जे सरपंच रमाकांत राऊत यांनी आम्हाला बाजारपेठेतील सर्व दुकानदारांना आवाहन केलं होतं की जे गोर गरीब गरजू लोकांसाठी किंवा जे कामगार आहेत, जे ज्यांची आज ह्या कोरोनाच्या ह्याच्या महामारीमुळे उपासमारीची वेळ आलेली आहेत, त्यांना एक मदत म्हणून, प्राथमिक मदत म्हणून अन्नधान्यासाठी आवाहन केलेलं होतं. आमच्या बाजारपेठेतील सर्व बऱ्याचशा व्यापाऱ्यांनी त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन भरपूर अन्नधान्याची आणि ह्याची मदत केलेली आहे. त्या सर्व व्यापाऱ्यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार व्यक्त करतो. तसंच जे खारेपाटण पंचक्रोशीतील आजूबाजूची खेडेगावं आहेत, त्या खेडेगावांमध्ये बाजारपेठ बंद असल्याकारणाने सुरुवातीच्या काळात तेथील स्थानिक दुकानदारांना माल पोचविण्याची जबाबदारी आमच्या खारेपाटण बाजारपेठेतील अनेक दुकानदारांनी, जे किराणा माल होते, अत्यावश्यक सेवा देणारे होते, त्यांनी आमच्या आवाहनावरून चांगला प्रतिसाद दिला. जे खेडेगावातली दुकानं होती त्या सर्व दुकानांमध्ये त्या दरम्यानच्या काळात व्यवस्थित माल पोचवला गेला, त्यामुळे स्थानिक लोकांची जी गैरसोय होणार होती ती गैरसोय दूर झाली. त्यामुळे मी आमचे जे होलसेल व्यापार करणारे जे सर्व सावकार कंपनी, ठाकूर कंपनी वगैरे जे आहेत, यांचे सर्वांचे मी आभार मानतो. असंच आम्हाला त्यांनी सेवा यापुढे सुद्धा पुरवावी. यापुढे कोरोनाशी लढा देण्यासाठी खारेपाटण ग्रामस्थ आणि व्यापारी संघ कशा पद्धतीने, कोरोना महामारीचा हा जो संघर्ष आहे आणि ह्या संघर्षाचा मुकाबला करण्यासाठी आम्ही खारेपाटण ग्रामस्थ आणि जी पंचक्रोशी आहे हे आम्ही एकजुटीने प्रयत्न करणार आहोत. शासनाने दिलेले सर्व नियम जे काय आहेत त्याचं काटेकोर आम्ही पालन करणार आहोत. शासनाने जे सांगितलेलं आहे की एक मीटरचं अंतर ठेवून मास्क वापरा, किंवा जे स्वच्छता राखण्यासंदर्भात किंवा सॅनिटायझरचा वापर करण्यासंदर्भात, हँडवॉशचा वापर करण्यासंदर्भात, ह्या सर्वांचा वापर करून आम्ही एकजुटीने कोरोनाचा ह्या महामारीचा सामना करू, याचा मला खात्री आहे. परप्रांतीय कामगारांना शासनानं खारेपाटण गावातील कॅम्पमध्ये क्वारंटाईन केलं आहे. बारामती तालुक्यातील फिरते लोहार काम करणारे लहान थोर असे 18 जण या कॅम्पमध्ये आहेत. या परप्रांतीयांनाही सर्व सुखसोयी सरपंच राऊत पुरवत आहेत. आपण आता आहोत खारेपाटण गावातील कॅम्प मध्ये, जिथं परप्रांतीय मजूर जे इथं लॉकडाऊन मध्ये अडकले होते त्यांना इथं क्वारंटाईन करून ठेवले आहेत. आपल्या सोबत या संदर्भात बोलण्यासाठी काही परप्रांतीय मजूर आहेत. नाव कसं आपलं? राजू बापू पवार. कुठून आलात आपण? आपण नीरववरून आलेलो आहे. कुठं आलोय नीरव? निरा बारामती. इथं कशाला आला होता आपण? इथं धंद्याला आलतो कोयच्या कोरडी बनवायला. इथं आम्ही अडकलो खारेपाटणमध्ये, तर आम्हाला मदत आम्हाला सरपंचांना केली आणि पोलीस पाटलानं ह्यानं आपल्याला फुल मदत केलेली आहे. अन्नधान्य पुरवत्यात ह्या लॉकडाऊनमध्ये आम्हाला ठेवलेलं आहे आमचे बारके बारके पोरं बघून. तर लवकर ते लवकर त्यातनं आम्हाला जर गावाला जायची ही झाली, गाड्या चालू झाल्या की आम्हाला लवकर ते लवकर आम्हाला गावाला पोचवा, ही आमची नम्र विनंती आहे. बरं, किती दिवस झाले तुम्ही इथं आहात आणि इथं सरपंचांनी तुमची सोय कशी केली? अन्नधान्य असेल म्हणा, तुम्हाला जीवनावश्यक वस्तू लागणाऱ्या वस्तू असतील म्हणा, पोटभर जेवण मिळतंय किंवा काय काय सांगाल? पोटभर मिळतं जेवण, तर आम्हाला तेल, तांदूळ, साखर, बिकर सगळं आम्हाला डाळ करदान कुरदान सगळं आम्हाला पुरवतात सरपंच. आणि त्यांचे आम्ही आमची फुल आभारी आहेत आणि त्यांना आम्हाला सगळं जिथल्या तिथं पुरवलेलं आहे. पोराबाळा गणेश आणि आमच्या माणसांना गणेश पाणी हे सगळं राहण्याची आजी, आणि त्यामुळं त्यांचं आमचं त्यांचं भरपूर पुण्य हे केलेलं आहे त्यांना. एकंदरीत कोरोनाच्या या वैश्विक महामारीला अत्यंत खंबीरपणे आणि समर्थपणे तोंड देत खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत यांनी दिलेला लढा सर्वांनाच अनुकरणीय आहे.